कोरोनाची परिस्थिती बिकट होत चालली आज आणखी निर्बंध कडक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे एकूणच कोरोनाची जी काही परिस्थिती आहे हे निश्चितपणे खूप मोठ्या प्रमाणात ही, ही अडचणीची परिस्थिती खर या ठिकाणी होते आहे आणि खरोखर या परिस्थितीला टॅकल करण्याकरता काही निर्णय हे सरकारला देखील घ्यावे लागतील आणि मला असं वाटतं की एकूणच स्ट्रॅटेजी देखील आपल्याला या संदर्भात एकदा नीट विचार करावा लागेल की आता जे काही आपण लॉकडाऊन केलं आहे किंवा पार्शल लॉकडाऊन केलं आहे यातनं काही लाभ होतो आहे का आणि नाहीतर मग त्याच्यात अजून काय बदल करण्याची आवश्यकता आहे असाही विचार मला असं वाटतं की सरकारला निश्चितपणे या निमित्ताने करावा लागेल आज आम्ही इथे नागपूरमध्ये एक या ठिकाणी व्यवस्था उभी केली आहे एक टोल फ्री नंबर हा या ठिकाणी आम्ही लोकांना देतो आहोत आणि सेवांकूर ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांनी प्रेरित झालेली संस्था आहे की ज्या संस्थेमध्ये मेडिकल स्टुडंट्स आणि डॉक्टर्स काम करतात या संस्थेने या ठिकाणी ही एक व्यवस्था उभी केली आहे की ज्या व्यवस्थेच्या माध्यमातून लोकांमध्ये जे आहे पॅनिक आहे तर लोकांना मेडिकल देखील दिला जाईल लोकांना सायकोलॉजिकल ॲडवाईस देखील किंवा ती मदत देखील या व्यवस्थेतनं दिली जाईल आणि त्यासोबत कोणाला बेड्स पाहिजे असतात कोणाला काही अजून व्यवस्था पाहिजे असते तर सगळे वेगवेगळे जे काही आमचे कार्यकर्ते आहेत स्वयंसेवक आहेत ते सगळ्या दवाखान्यांशी संपर्क ठेवून आणि कुठे बेड्स अवेलेबल आहेत का असतील तर त्या ठिकाणी त्यांना ॲडमिट करायचं कार्डियक ॲम्ब्युलन्स देखील इथे एक लवकरच उद्यापासून त्याची व्यवस्था होती आहे आणि अशा प्रकारे सगळ्या प्रकारे लोकांना मदत करण्याकरता ही व्यवस्था या ठिकाणी उभी केलेली आहे आणि या व्यवस्थेच्या माध्यमातून टोल फ्री नंबरच्या माध्यमातून लोकान आमी बत, आ, आमी आमी नागपूर शहराच्या लोकांना आम्ही त्यात मदत करणार आहोत यामध्ये सेवांकूरसोबत माझं स्वतःचं कार्यालय आणि माननीय गडकरी साहेबांचं कार्यालय देखील आम्ही जोडलेलं आहे की ज्यातनं अधिकची मदत ही आम्ही देखील जे काही रिक्वेस्ट येतील त्याच्यावर करण्याचा प्रयत्न करणार आहोत बद्दल काल कोर्टाला अखेर हस्तक्षेप करावा लागला तरी रात्रीपर्यंत नागपूरला जे कोर्टाने निर्देश दिले तो पुरवठा झालेला नाही मला असं वाटतं की एकतर मी माननीय उच्च न्यायालयाचे आभार मानेन कारण रेमडेसिवीरच्या वाटपामध्ये फार मोठ्या प्रमाणात भेदभाव होत होता आणि दोन दिवस तर असे आहेत की ज्या दोन दिवसात एका दिवशी नागपूरला फक्त पाचशे रेमडेसिवीर आले आणि एका दिवशी एकही आला नाही आणि त्याचवेळी आपण बघितलं तर महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये जिथे मजबूत मंत्री आहेत किंवा मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात रेमडेसिवीर दिले गेले आता तेही लोक आमचेच आहेत त्यांनाही दिलं गेलं पाहिजे पण शेवटी सरकारला न्यायोचित काम करावं लागतं सरकारकडे जर स्टॉक कमी असेल तर कुठे पेशंट आहेत कुठे अधिक पेशंट आहेत त्याचा विचार करून सरकारने ते दिलं पाहिजे परंतु असं होत नव्हतं आणि म्हणून माननीय उच्च न्यायालयाला त्याच्यामध्ये हस्तक्षेप करावा लागला आणि मला असं वाटतं की आता त्या हस्तक्षेपानंतर निश्चितपणे ही रेमडेसिवीरची परिस्थिती बदलेल तसंही केंद्र सरकारने आता रेमडेसिवीरच्या संदर्भात जवळजवळ त्याचं प्रॉडक्शन हे दुपटीपेक्षा जास्त केलेलं आहे त्यामुळे आपण अपेक्षा करू की लवकरच संदर्भात जी काही परिस्थिती आहे ती परिस्थिती बदलेल देवेंदी तन्मय फडणवीसांनी वॅक्सिन घेतलेली आहे आपले दुकाने आहेत ते याबद्दल माझं लेखी निवेदन हे मी कालच दिलेलं आहे ते वृत्तपत्रांनी छापलेलं आहे आपल्या इकडे या लेखी निवेदनाच्या पेक्षा जास्त सांगण्याची आवश्यकता नाही हायकोर्टने जो निर्णय दिया है उसका मी स्वागत करता हूं महाराष्ट्र मे रेमडेसिवीर के बारे में, सरकार की ओर से उसका जो आवंटन हो रहा था वो बहुत ही गलत तरीके से हो रहा था कुछ मंत्री अपने विभागों में बहुत बड़े पैमाने पर रेमडेसिविर ले जा रहे थे और नागपुर जहां पेशेंट्स की संख्या सबसे ज़्यादा है वहां पर एक दिन सिर्फ पाँच सौ रेमडेसिविर एक दिन एक भी नहीं इस प्रकार से बिल्कुल अलग प्रकार से ये सारा कार्य चल रहा था और इसका संज्ञान स्वयं माननीय उच्च न्यायालय ने दिया और कल उन्होंने सरकार को ये कहा कि रात को आठ बजे तक दस हज़ार रेमडेसिविर ये नागपुर को सरकार ने देने चाहिए और साथ साथ ये भी कहा कि आपके पास जो स्टॉक है उस स्टॉक को आप पेशेंट्स कहाँ कितने इसके आधार पर डिस्ट्रीब्यूट कीजिए न कि कौन पावरफुल मंत्री है उसके आधार पर